महाराष्ट्र व कर्नाटकातील सर्वात भव्य वस्त्रदालन उत्सव भाऊ बहिणीच्या नात्यांचा उत्सव रवींद्र वस्त्रनिकेतनच्या भरघोस डिस्काउंटचा खास रक्षाबंधन निमित्त नवनवीन व्हरायटी व छोट्या खरेदीवरही मोठे गिफ्ट. खास रक्षाबंधन निमित्त 22 ऑगस्ट ते 30 ऑगस्ट पर्यंत रक्षाबंधन फेस्टिवल धमाका. 700 रुपयांची प्रॉफिट कंची साडी फक्त 299 मध्ये, 700 रुपयांचा 3 पीस सिल्क चुडीदार फक्त 349 रुपयात, 599 चे लहान मुलींचे फ्रॉक 299 रुपयांपासून, 499 चा कॅज्युअल शर्ट फक्त 249 रुपयात. यासह अन्य आकर्षक ऑफर, एक वेळ अवश्य भेट द्या रवींद्र वस्त्रनिकेतन सलगरे व शाखा. पतंगराव कदम नगरच्या रस्त्यासाठी प्रहार रस्त्यावर. 35 वर्ष झाले वस्तीला रस्ता नाही, दिवा नाही. अस्सल चवीचा महाराजा, चवदार आणि चटकदार जेवणाचा मनमुराद आनंद देणार, जिभेवर रेंगाळणाऱ्या अस्सल चवीचा महाराजा असलेलं हॉटेल म्हणजे चितळी येथील हॉटेल पृथ्वीराज. सातारा सांगली जिल्ह्यातल्या खवय्यांसाठी हक्काचं ठिकाण असलेलं, तसंच पर्यटन स्थळाप्रमाणे मनमोहक आणि आकर्षक असलेलं हॉटेल पृथ्वीराज. आपल्या स्वादिष्ट रुचकर जेवणासह शाकाहारी आणि मांसाहारी जेवणाचा आनंद द्विगुणित करणारं हॉटेल. साखरपुडा, लग्न समारंभ, वाढदिवस यासह पार्टी लॉन उपलब्ध असणाऱ्या हॉटेल पृथ्वीराजला आजच भेट द्या. आमचा पत्ता, पवार पेट्रोल पंपा शेजारी, मासुर्णे रोड, चितळी. कडेगाव तालुक्यातील रामापूर या गावात पतंगराव कदम यांच्या नावाने नगर आहे. गेल्या 35 वर्षापासून या नगराला जायला रस्ता नाही. वस्तीवर विजेचे खांब आहेत, पण त्यावर दिवे नाही. गडचिरोली पेक्षा वाईट अवस्था या नगरची आहे. रस्त्यावर गुडघ्या एवढे खड्डे आहेत, गुडघाभर पाणी आहे. येथील लोकांना याच रस्त्यावरून नेहमी जावे लागते. या नगराकडे जाताना प्रारंभीच महाराष्ट्राचे माजी दिवंगत मंत्री पतंगराव कदम यांच्या नावाची कमान आहे. पतंगराव कदम यांचेच या वस्तीला नाव दिले आहे. विकास पुरुष अशी ओळख असलेल्या पतंगराव कदम यांच्या नावाच्या नगरालाच रस्ता नाही, दिवा नाही. गेल्या 35 वर्षांपासून नेत्यांच्या आश्वासनाला कंटाळलेल्या लोकांनी प्रहारच्या झेंड्याखाली आंदोलन उभारलं आहे. कालपासून येथील महिला व पुरुषांनी बेमुदत ठिय्या आंदोलन चालवले आहे. याबाबत प्रहारचे कडेगाव तालुका अध्यक्ष शरद यादव काय म्हणाले ते पाहूया. गेली कित्येक वर्ष झालं हा रस्ता रखडलेला आहे. आम्ही ह्या महिला आज ज्या आक्रमक भूमिकेनं 15 ऑगस्टला ज्या दिवशी या महिलांनी ग्रामपंचायतीला एक निवेदन दिलं होतं की आम्ही मतदानावरती बहिष्कार टाकू, त्यावेळेसुद्धा त्या महिलांना कुठल्या सन्मानजनक वागणूक दिली गेली नाही. अशा या दुरावस्थेमध्ये जर ग्रामपंचायतीचा जर सहभाग असेल आणि जर या लोकांची दुरावस्था जर ह्या फार अशा बिकट परिस्थितीमध्ये जर त्यांना राहावं लागत असेल, तर इतकं दुर्दैव आमच्या इथं कदम साहेबांच्या ज्या जन्मभूमीतच असं घडायला लागलं, तर हा न्याय कुणाला मागायचा? या पद्धतीनं आम्ही जो आता लढा उभा केला आहे, त्या महिला आक्रमक आहेत, त्या महिला काय कोणत्या परिस्थितीत माघार घेणार नाहीत, ही ग्रामस्थांच्या सगळ्या ह्या तीव्रता आहेत, याची सरकारद्वारे नोंद घ्यावी. रस्त्यासाठी वैतागलेल्या महिला आक्रमक झाल्या आहेत, त्या प्रचंड संतापल्या आहेत. त्यांनी आता आमचा संयम संपला आहे, वेळ पडलीच तर काठ्या काढू असा इशाराही दिला आहे. अत्यंत गरज आहे आणि त्याच्यासाठीच हा लढा आम्ही उभा केला आहे. 50 वय आमचं होत आलं, आम्ही चिखलातनं आलो गेलो, आता आमची मुलं बाळं काही जाणार नाहीत, त्याच्यासाठी ही सोय आमची जरुरी आहे आणि ही झालीच पाहिजे. ही आमची कळकळीची विनंती. आणि मुलांच्या शाळांचंही, मुलांचं कपडे खराब होते, चिखल किती, त्यांना किती त्रास होते, आजारी पडलं तर दवाखान्यात आणायची सोय नाही, इतका आम्हाला त्रास झाला. कुठल्या नेत्याने आमची दखल घेतली नाही. गावचे सरपंच भरपूर झाले, होऊन गेले, त्यांनी कुणी सुद्धा आमची दखल घेतली नाही. दिवा बत्ती सुद्धा नाही. कदम नगर आहे पर तिथं लाईट सुद्धा नाही. वसात आहे, पुनर्वसन केलंय, तर याच्यासाठी सगळ्या सोयी व्हाव्या एवढीच प्रार्थना. जवळजवळ 35 वर्ष झालं या रस्त्याचं काम झालेलं नाही. 2023 वर्षापूर्वी हा रस्ता खडेकरण झाला, त्याच्यानंतर अद्याप ह्या रस्त्याचं कुठलंही म्हणजे परत खडीकरण किंवा डांबरीकरण झालेलं नाही. पूर्ण ह्या रस्त्याला मोठे मोठे खड्डे पडलेत. वर्षाला आम्ही पैसे घालून, स्वतःचे पैसे खर्च करून ते खड्डे मुजवून घेतो. शाळेने जाणाऱ्या मुलांना त्रास होतो आहे, वाहनं निघत नाहीत किंवा त्या रस्त्यानं बाईकवरून जाऊ शकत नाही. गेलं तर पाऊस आला की पडतेत, पूर्ण रस्ता पाण्याखाली जातो आहे. कॅनॉलला पाणी आलं की त्या रस्त्यावर पाणी येतं आहे, वड्याला पाणी आलं की त्या रस्त्यावर पाणी येतं आहे पावसाचं. त्यामुळं ह्या रस्त्याचं लवकरात लवकर काम करून हा रस्ता लवकरात लवकर करून द्यावा.
विश्वासाची व गुणवत्तेची परंपरा जोपासणारे दर्जेदार अद्यावत आणि भरपूर व्हरायटीज असलेल्या टाइल्सचे भव्य दालन मयूर टाइल्स। आमच्याकडे कडप्पा ग्रेनाइट मार्बोनेट स्पार्टेक्स ग्लेस टाइल्स सर्व स्टाइल्स मध्ये उपलब्ध आहेत। तसेच सॅनिटरी वेअर सिनेटेक्स टॅकी प्लम्बिंग मटेरियल पीव्हीसी मयूर बंब सीपी फिटिंग पेव्हिंग ब्लॉक मयूर वॉटर टँक स्टील सिमेंटचे होलसेल व रिटेल विक्रेते। तुमच्या घराला सुंदर व परिपूर्ण करण्यासाठी आजच संपर्क करा। प्रत्येक घराशी व घरातल्या प्रत्येकाशी नातं जोडणारं टाइल्सचे भव्य दालन मयूर टाइल्स। आमचा पत्ता कराड रोड विटा।